प्रफुल्ल पटेल हे ईडीच्या रडारवर आहेत. वरळीत पटेलांचे सीजे हाऊसमधील घरावर ईडीनं टाच टाकली आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणी आता ही कारवाई होतीये. प्रफुल्ल पटेलांकडून बांधकाम केलं गेलं होतं, त्या मोबदल्यात मिर्चीला काही पैसे आणि जागा दिली होती. व्यवहारामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. ईडीकडून या संदर्भात दोन मजले देखील जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येते. इक्बाल मिर्ची प्रकरणी ही कारवाई होते. मुंबईतील सीजे हाऊसमधील त्यांच्या घरावर टाच टाकण्यात आली आहे. राष्ट्रवादीचा आणखी एक नेता आता ईडीच्या रडारवर आपल्याला पाहायला मिळतो. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि प्रफुल्ल नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून कारवाई केली गेली आहे आणि आता आपण पाहतोय प्रफुल्ल पटेल देखील ईडीच्या रडारवर आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या वरळीतील सीजे हाऊसमधील घरावर टाच आणण्यात आलेली आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणी ही कारवाई केली जाते. रश्मी पुराणिक आमच्या मुंबईच्या ब्युरो चीफ सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत. रश्मी, आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचा आता आणखी एक नेता ईडीच्या रडारवर पाहायला मिळतोय, काय सांगाल? ज्या पद्धतीने आपण कारवाई होताना बघत आहोत आणि विशेष आहे 2019 प्रकरण आहे आणि याबाबत पत्रकार परिषद देखील घेतली होती, भाजपकडनं देखील आरोप झाले होते. इक्बाल मिर्चीकडनं कशा पद्धतीने जागा घेण्यात आली होती, जे वरळीचं सीजे हाऊस आहे त्याबाबतची ही हे प्रकरण आहे. 2019 मध्ये याबाबत चर्चा झाली होती आणि आज जी माहिती ईडीने कारवाई करत सीजे हाऊसमध्ये जे चार मजले आहेत, जे प्रफुल्ल पटेल यांचं घर आहे तेच ईडीने अटॅच केलेलं आहे, जप्त केलेलं आहे. याआधी आपण जर बघितलं असेल अशा पद्धतीने संजय राऊतांचं दादर मधलं घर जे आहे त्यावर देखील ईडीने कारवाई केली होती आणि त्यानंतर आता ईडीने जे इक्बाल मिर्चीशी संबंधित केस आहे त्यामध्ये अशा पद्धतीने कारवाई केलेली आहे. आणि आपण जर बघितलं प्रफुल्ल पटेलांच्या सीजे हाऊसमध्ये जी चार मजले आहेत ते आता ईडीने अटॅच केलेले. रश्मी, आपण बघतो ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, पुढे काही कारवाई होऊ शकते का? ज्या पद्धतीने आपण बघितलं की ह्याआधी नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली होती, त्यांचा पण मुंबई बॉम्बलाशी संबंध आहे असा आरोप करत ज्या जमिनीचा उपयोग झाला होता, त्यानंतर आता इक्बाल मिर्चीशी संबंध असल्यावर प्रफुल्ल पटेल यांचं देखील हे प्रकरण आलेलं आहे, मनी लॉन्ड्रिंगचं झालंय. आता ह्यापुढे पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलवणार का ईडी? कारण ह्याआधी देखील त्यांची चौकशी झाली होती, त्यामुळे अशा पद्धतीने थेट घराची जप्ती आणण्याची ही कारवाई झाली आहे. पुढे नेमकी काय कारवाई करेल ईडी याकडेच सगळ्यांचं लक्ष. निश्चितच आता ईडी त्यांना चौकशीला बोलावणार का किंवा पुढची काय कारवाई असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद रश्मी या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय प्रफुल्ल पटेल आता ईडीच्या रडारवर असलेले पाहायला मिळत आहेत. मुंबईतील सीजे हाऊसमधील त्यांच्या घरावर ईडीकडून टाच आणण्यात आली आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणी ही कारवाई केली गेली आहे. राष्ट्रवादीचे आणखी एक नेते आता या रूपानं पुन्हा एकदा ईडीच्या घेऱ्यात आपल्याला पाहायला मिळत